त्या टायमाचा असं जातीवाद त्या ठिकाणी असणार म्हणजे इतकं भयानक दृश्य होतं की त्याच्या अगोदर आपल्या ज्या आपल्या लोकांना या टायमाला गळ्यामध्ये म्हणतं आणि गळ्यामध्ये ज्या झाडूचं वातावरण होतं तर त्याच्यानंतर हा जो प्रकार ज्या टायमाला महात्मा फुले यांच्या पत्नीने ज्या टायमाला 1848 साली त्याच विवेक फुलेवाड्यामध्ये त्यांनी एक शाळा निर्माण केली त्या शाळेच्या माध्यमातून मुलींना पहिलं प्राधान्य दिलं आणि त्या ठिकाणी मुक्त शाळे म्हणून पाचक समाजाची मुलगी होती तर एक पाचवा बेग म्हणून मुस्लिम समाजाची एक शिक्षिका होते अशा पद्धतीने असणारं त्या टायमाचं वातावरण की शेण दगड बिगड असं मारणारे अनेक असे भयानक प्रकार त्या टायमाला घडलं गेलेलं होतं आणि त्यांनी आपल्या लोकांसाठी याच गजपेठेमध्ये या गजपेठेमध्ये आपल्या लोकांसाठी पाण्याचं जे वातावरण जे होतं आपल्या पाणी त्या विहिरी जायला सुद्धा हे नव्हती अलाउड नव्हतं त्या टायमाला महात्मा फुलेंनी आणि सावित्रीबाई फुले पहिल्यांनी तिथं आपल्याला आपल्या लोकांसाठी हौद निर्माण केलेलं आणि ही जी अशी भयानक परिस्थिती असताना त्या टायमाला बाबासाहेबांनी ही इतकं विद्वान असणारं व्यक्ती म्हणतो होतं की त्या बाबासाहेबांनी त्या महात्मा फुलेंना गुरु मानलं याचा अर्थ असा आहे की त्या काळी कुणीतरी होतं की ह्या ज्या खालच्या समाजाला जे असणार जे वातावरण होतं आपल्याला सर्वात नीट समजा जे आत्ताची परिस्थिती आपण पाहिली किंवा जसे आपण पाहतो की पाचपार्टी किंवा असे असे काय जे समाज आहे त्याहीपेक्षा आपले त्या टायमाला अशी अवस्था होती म्हणून त्या महात्मा फुलेंनी डॉक्टर बाबासाहेबांना बाबासाहेबांनी त्यांना गुरु मानलं अशा मातेला संघाच्या वतीने हा सर्व या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या महिला मंडळाच्या वतीने सावित्रीबाई फुले महिला मंडळ त्यांना बाबासाहेब श्रद्धांजली अर्पण करून त्या ठिकाणी सांगतो मागच्या टायमाला मी अध्यक्षांना सांगितलं होतं की या जेजिता विहारामध्ये लोक राहतात संघाच्या वतीने प्रत्येकाने वंदनेचं पुस्तक भेट द्यावं आणि एक जसं इथं वंदनं पाठ होते घरी पण गेलं पाठ आणखी जास्त करतील अशी मी सांगा अध्यक्षाला विनंती करतो आणि त्या पुस्तकाचा लवकर बंदोबस्त करा तर जिथं पुस्तकं भेटतील त्या पुस्तकाचं आणून या ज्या पौर्णिमेच्या वंदनाला